ठेचा तर लागतच राहतील, त्या सहन करण्याची हिम्मत ठेवा. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. वेळ वाया गेला याचं दुःख करण्यात वेळ घालवणं म्हणजे अजून वेळ वाया घालवणं. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा. माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. मला माहिती आहे असा विचार जेव्हा येतो तेव्हा ज्ञानप्राप्तीची ओढ संपून जाते. आळस आपल्याला मोहक वाटू शकतो, पण समाधान मात्र काम केल्यानेच मिळते. तुम्ही तुमच्या आयुष्याचं मूल्यमापन तुम्ही गेल्या वर्षी होता त्यापेक्षा या वर्षी किती सुधारणा तुमच्यामध्ये केली आहे यावरून करा. दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात वर करा. ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते, परंतु ज्ञान तुमचे रक्षण करते. लोक नावं ठेवतच राहणार, पण ठेवलेल्या नावाचा आपल्याला ब्रँड बनवता आला पाहिजे. आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ निर्णय ह्या त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहत जातो. एवढी मेहनत करा की महाग वस्तूही स्वस्त वाटू लागतील. हसत राहिलात तर सर्व जग तुमच्यासोबत आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यात जागा मिळत नाही. एक इच्छा काहीच बदलू शकत नाही. एक निर्णय थोडंफार बदलू शकतो, परंतु एक निश्चय सर्व काही बदलू शकतो. आधी सिद्ध करा, मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल. अनेक वेळा चांगले क्षण हे कठोर प्रसंगाच्या वेशभूषेत येतात. संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही. पैसा कितीही प्रिय असला तरी तो कमावताना माणुसकी सोडू नका. आयुष्यातील सर्वात अंधाऱ्या क्षणीच आपण प्रकाशाकडे अधिक लक्ष केंद्रित करायला हवं. ज्ञान जोपर्यंत व्यवहारात उतरत नाही तोपर्यंत त्याचं मूल शून्य असतं. मानवाच्या सर्व गुणांमध्ये साहस सर्वात महत्त्वाचा गुण आहे, कारण तो अन्य गुणांची जबाबदारी घेतो. यशस्वी माणसं त्या गोष्टी करतात ज्या गोष्टींबद्दल बाकीचे लोक फक्त बोलत असतात. कोणतंही मोठं काम कठोर मेहनत केल्यानेच पूर्ण होतं, फक्त विचार केल्याने कधीच ते पूर्ण होत नाही. जसं की झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून कधीच जात नाही. सौंदर्य पोशाखामुळे नव्हे तर सद्विचार आणि विनम्रता यामुळे मिळत असते. मला एकही इतकी अज्ञानी व्यक्ती भेटली नाही जिच्याकडून मी काही शिकू शकलो नाही. प्रत्येकाकडून मला काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. यशा इतकं बोलकं दुसरं काही नसतं. शिक्षणामुळे नवनिर्मिती होते, नवनिर्मितीतून विचार जन्माला येतात, विचारातून ज्ञानाची कवाडे उघडतात, ज्ञानातून आपण अधिक परिपूर्ण होत जातो. हिमतीने हारा, पण हिम्मत हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा म्हणूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. कोणाचाच उदय पटकन होत नाही, अगदी सूर्याचा सुद्धा नाही होत. जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. आयुष्य सहज सोपं जगायला शिका, तरच ते सुंदर होईल. मोठा विचार करा, जलद विचार करा, सर्वांच्या पुढे जाऊन विचार करा. विचार करा, निर्णय घ्या आणि तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा.